आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एकसंबा दत्तवाड दरम्यान नवीन पूल, शेतकऱ्यांना धोका, जमिनी खचल्या, मोठा आर्थिक फटका. एकसंबा दत्तवाड दरम्यान असलेल्या दुर्गंगा नदीपात्रावर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलामुळे दत्तवाडीतील शेतकऱ्यांच्या जमिनी खचल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका आणि धोका पोहोचत आहे. एकसंबा दत्तवाड दरम्यान असलेल्या दुधगंगा नदीवर राष्ट्रीय प्राधिकरण विभागातून तब्बल 20 कोटी रुपये खर्चून नवीन पुलाचे काम चालू आहे. या कामासाठी नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकून पाणी अडवण्यात आलं आहे. सदरचे काम हे एकसंबाकडील बाजूने चालू असून या भागाकडे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. तर दुसरीकडे दत्तवाडकडील भागाकडून पाण्याच्या प्रवाहासाठी थोडी जागा शिल्लक ठेवली आहे. मात्र या थोडक्या जागेतून पाणी प्रवाह मोठ्या प्रमाणात जात असून पाण्याचा वेग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाण्याच्या माऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनी खचत नदी पात्रात कोसळत आहे. त्यामुळे येथील सुदर्शन खडकुळे, तेजस कोकणे, आप्पासो गोरे, सुरेश शिरगावे, भरमू खडकुळे, नंदकुमार कोकणे या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाऊ जमिनी गमवाव्या लागणार आहेत. सध्या पावसाळी दिवस असल्याने कोकण भागात पावसाला सुरुवात झाली असून नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे येथील तब्बल 3 एकर जमीन आता खचली असून आणखीन मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास या जमिनी मोठ्या प्रमाणात जातील अशी परिस्थिती आहे. 8 एप्रिलमध्ये यांनी काम चालू केलं आणि आमच्या एकाही शेतकऱ्याला, 16 शेतकरी आहे मी, आमच्या एकाही शेतकऱ्याला त्यांनी नोटीस दिली नाहीत, काय नाहीत. विचारायला गेल्यावर ते सरकारचं काम आहे, सरकारकडे जावं म्हणतात. सरकारकडे गेलं की नाही त्यांनी काय माहिती देणार. आणि आम्ही ज्यावेळी इथल्या कॉन्ट्रॅक्टरला विचारायला गेल्यावर तो काय म्हणतो की बाबा ते माझ्याकडे काय नाही, मेन कॉन्ट्रॅक्टरचा नंबर द्या, मग तर नंबर पण देणार. कोणाकडनं काम चालू आहे आम्ही त्यांच्यावर नोटीस सोडायला, त्यांचा पत्ता तर घेतला, पत्ता पण देणार झाल्यात. आणि आता नदीमध्ये पूर्ण नदी ब्लॉक केली आहेत, नदी पूर्ण ब्लॉक केली आहेत. आता पाऊस काळ सुरू झाला, जून महिन्यात मोठा एक 4-8 दिवसाच्या पाठीमुळे पाणी भरपूर आलं, म्हणजे कोकणात जास्त पाणी पाऊस झाला. शेतकऱ्यांचा मळी गेलाय, आमचं 8 शेतकऱ्यांचं कमीत कमी 2 एकर तर मळी गेलाय बघा, 2 एकर हा वाहून गेलाय बघा आपण. आणि अजून पण चाललंय. आणि त्यांना विचारल्यावर मधलं ते नदीतलं खडक काढा म्हटल्यावर आम्ही काढू शकत नाही म्हणून आता ते आमच्या अंगावर येऊन सांगा लागले तसं ते कॉन्ट्रॅक्टर. एवढं मस्तवाल त्यांनी झाल्यात. आता ब्रिज मात्र तुमच्या महाराष्ट्र शेतकऱ्यांना नोटीस नाही, नोटीस नाही, काय नाही, काय नाही. विचारायला जात्यावर त्याने काय उत्तर पण नीट सांगणार झालं. आणि आम्हाला दमदाटी द्यायला, हात लावा, तुम्हाला बघतो करतो असं म्हणा लागले त्यांनी. आणि आम्ही दिवसा काम करू दिना म्हणतो रात्री चालू. आमच्या 40 फूट आत आले, आता एकदम कातळून गेलेला आहे. आम्हाला ही पोरं सांगताना आता सुदर्शन जे सांगितला तीच पद्धत आहे. हे पावसाळ्यात ते काढायला लागतात, काढत बी नाहीत. आणि हे काढूनच करावे. खरं बघायचं नदी ब्लॉक केलेल्या आहेत का नाही, नदी फारकच प्राधिकरण विभागातून तब्बल 20 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या पुलामुळे काही तर्क चर्चिले जात आहेत. सध्या दुधगंगा नदी पात्रावर मलिकवाड दत्तवाड येते आणि एकसंबा दत्तवाड येते पूल वजा बंधारा आहे. या दोन्ही बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरळीतपणे चालू आहे. तरी देखील या दोन्ही बंधाऱ्याच्या 2 किलोमीटरच्या अंतरावर हा नवीन पूल कशासाठी असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. एकसंबा गावातून मुल्लानी मार्गाने दुधगंगा नदीस जाणाऱ्या रस्त्यावर हा पूल होत असला तरी महाराष्ट्र राज्यातील दत्तवाड हद्दीत शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी आहेत. येथे कुठल्याच रस्त्यांना जोडणारा रस्ता नसताना देखील हा पूल कशासाठी असा प्रश्न दत्तवाड येथील जनताही विचारत आहे. महानकर न्यूज साठी एकसंबाहून राजू कोळी.